नमस्ते, नमस्ते तुमचं नाव सांगा. बळीराम महादेव चव्हाण. महादेव चव्हाण. बळीराम महादेव चव्हाण. गाव लमनतांडा द्रिवडची. लमनतांडा. संक तालुका जिल्हा सांगली. आज तारीख आहे 23 ऑगस्ट 2022. हा तुमचा डाळिंबीचा प्लॉट आहे. त्या डाळिंबीच्या प्लॉटला मी आपली आमची ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी ह्या वर्षी युज केलेली आहे. तर ह्या बागेचा बहार किती तारखेला धरला होता? 18 मार्चला. 18 मार्च 2022 आणि आज तारीख आहे 23 ऑगस्ट. म्हणजे जवळजवळ साडेपाच महिने झाले. साडेपाच महिन्यात हा तुमचा बाग आता घालवायला उतरायला आलेला आहे. अजून 8 दिवसात येईल घालवायला. तर तुम्हाला मटेरियल ठोंबरे सरांनी दिलं. ठोंबरे सर यांना काय काय दिलं? ब्लूम नायट्रिकिंग, भूमी पॉवर, एफसी, कॉपर, पॉवर मिल्क, प्रीमियम, हे सर्व प्रोडक्ट तुम्ही यांना दिलेले. आता ड्रिप ऍप्लिकेशन म्हणजे जमिनीत जे घालायची खतं जे आहेत ते तुम्ही इतर कंपनी कुठल्या वापरली का किंवा रासायनिक वगैरे काय? अजिबात नाही, फक्त शेणखत एवढं घातलं. शेणखत घातलं आणि स्लरी. स्लरी काय केलं ना मी, म्हणजे आता तुम्ही इथं दिसतंय की सरकी सरकी ब्लूम प्रीमियम सरकी घातलेले. तर रासायनिक एक दाणाही दिला नाही, तरीही तुमचा बाग पूर्णपणे सक्सेस झालेला आहे. आता आसपास पण बागा होत्या, त्यांच्या बागेत आणि तुमच्या बागेत काय फरक जाणवत? लईच फरक आहे. हा, काय काय फरक? म्हणजे शायनिंग आहे. शायनिंग आहे. डाग नाही. डाग नाही. हा, आणि सेटिंग भरपूर आहे. इतकं सेटिंग असून सुद्धा साईज चांगली भेटलेली आहे. बरोबर. आता हे तुमचे भाव आहेत, कशी वाटते बाग? बाग बरे वर्षापेक्षा चांगली आहे. चांगलेले गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे का बाग? चांगले आले. चांगले. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात धरून सुद्धा तुमचा ऊन चट्टा नाही. नाही कसलाच सनबर्निंग नाही. फळ दाखवा बरं एखाद. गोलाई वगैरे नंबर आहे काय? डाग वगैरे काय आहे का? डाग वगैरे काहीच नाही. अजून दाखवा पुढे बाग. जबरदस्त माल आहे. खाली उचला बरं सगळ्या हातून माल. तुम्ही समाधानी आहे का यावर्षी? आम्ही समाधानी आहे. आता किती टन माल निघेल? 7 टनापर्यंत माल निघाल. 7 टनापर्यंत. झाडं किती आहे? झाडं 400 आहे. ते 400 झाड. 7. आणि गेल्या वर्षी किती निघाला होता? 1-3 टन निघाल होता. 3 टन पहिला पीक. 3 टन निघाल होता. 3 टन निघाला होता. तुम्हाला ह्या वर्षी दुप्पट ऍव्हरेज सुद्धा भेटेल. इतकं सेटिंग नव्हतं. मी बघत होतो बाग तुमची. इतकं सेटिंग नव्हतं किंवा इतकी फळधारण नव्हती. ऍव्हरेज पहिल्याच वर्षी दुप्पट. आता ह्या वर्षी पण वापरणार? हे पूर्णपणे वापरणार. पूर्णपणे. आता तर जैविक. जैविकच. जैविक. तेलकटला वगैरे बळी पडते का? अजिबात पडत. थोडं 5-10% तुम्हाला कारण शेजारी आल्यामुळं येऊ शकतो. समाधान आहे तुम्ही? हा, मी समाधान आहे पूर्णपणे. धन्यवाद सर, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.